साताऱ्यातील ठोंबरेवाडीत बाबर यांची दोन्ही घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये घरातल्या संसारोपयोगी वस्तू, धान्य, दागिने आणि म्हशी हे सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे 30 लाखांचे नुकसान होऊन मोठी हानी झाली आहे. ठोंबरेवाडी येथील शेतकरी बबनराव बाबर आणि सुदामराव बाबर यांच्या दोन्ही घराला आणि त्या शेजारी असलेल्या जनावरांच्या शेडला आज पहाटे अचानक आग लागली. मशिनी आरडाओरडा केल्याने घरातील माणसे जागेहून बाहेर पडली. त्वरित घटनेची खबर पोलिसांना देण्यात आली. सातारा तालुका पोलीस अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी येऊन आग विझवण्यासाठी दाखल झाले. मात्र बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं घरे आणि त्या शेजारी असलेले जनावरांचे शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान यामधील मालमत्ता व जनावरे जळून खाक झाली. दोन्ही भावांची प्रतिकूल परिस्थिती असल्याने ते शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. रात्री अचानक आग लागून निवारा, अन्न आणि वस्त्रच हरपल्यानं त्यांना आता जगणं अवघड झालंय.